नमस्कार, मी राजेंद्र साळोखे. लॅटविन गॅम्बिट बद्दल एका ग्रँडमास्टरनी असं म्हटलंय की काळ्या खेळाडूसाठी अतिशय खराब हे ओपनिंग आहे. दुसऱ्या एका ग्रँडमास्टरनी त्याला असं उत्तर दिलं की कुठलंही ओपनिंग खराब नसतं, खेळणारा चांगला किंवा वाईट असतो. आता काळ्याला खराब म्हटलंय म्हणून एक छोटासा गेम मी घेतोय जिथे काळा खेळाडू जिंकलेला आहे. आता आपण लॅटविन गॅम्बिट म्हणजे काय ते बघूया. e4, e5, नाईट f3, f5 हा घेतो काळा खेळाडू. कॅसलचं आपलं पॉन वरती घेऊन हे गॅम्बिटसाठी देतो. याला लॅटविन गॅम्बिट असं म्हणतात. इथे लॅटविन गॅम्बिट खाली दिसतंय c40. आता पुढचा खेळ असा झाला आहे नाईट क्रॉस e5. गॅम्बिट त्याने ॲक्सेप्ट नाही केलं, नाईट खेळला तो. नाईट c6, क्वीन टू h5 अँड चेक. हां, काळ्याला चेक लागलाय. g6. आता याने काय केलं, नाईट क्रॉस c6, नाईट क्रॉस नाईट केला. ॲक्च्युली इथे त्याला एक चांगली मूव होती, बघूया आपण. नाईटनी जर हे g6 जर क्रॉस केलं असतं त्याने, तर ह्या h7 पॉननी तो मारू शकत नाही, कारण मग हाती जातो. म्हणजे ते मारणं अगदी सेफ होतं, पण ते न करता याने नाईट इथे मारलेला आहे. नाईट क्रॉस c6, डी क्रॉस c6, क्वीन e2, बिशप g7. बिशपला डायगोनल पूरा अगदी मोकळा झालेला आहे. ई क्रॉस f5, क्वीनचा चेक. नाईट e7, एफ क्रॉस g6, बिशप f5, जी क्रॉस h7. पुरा कॅसलची वाट लागली ब्लॅकच्या इकडच्या किंग साईडच्या कॅसलची. क्वीन टू d7. आता याने क्वीन वर घेतली, कारण तो विचार करतोय की लॉंग कॅसल करावा असं. पुढे त्याने केलाय का नाही बघू. तर क्वीन टू h5 आणि परत चेक दिला याने. आता याच्याऐवजी इथे मूव्ह होती हा क्वीन टू h5 खेळला, त्याच्याऐवजी हे d5 खेळायला पाहिजे होतं इथून, कारण उगीच चेक देण्यात तसं काय मतलब पण नाही आहे. पॉन स्ट्रक्चर आपला आधी तयार केलं पाहिजे. क्वीन टू h5 चेक दिला त्याने, बिशप मध्ये घातला, बिशप टू g6, क्वीन टू h3, नाईट टू f5, क्वीन टू d3, एक्सचेंजला क्वीन दिली, पण याने घेतलं नाही. क्वीन f7ला घेतले, क्वीन c4 परत एक्सचेंजला दिली, बिशपचं प्रोटेक्शन आहे. क्वीन याने परत f6ला घेतली आणि याच्यावर अटॅक पण तो बिशप आहे त्याला. नाईट टू c3 खेळला. आता इथे पण ॲक्च्युअल आहे असं की चांगली मूव होती की क्वीन e4ला घेऊन चेक देणे राजाला. ते न करताने नाईट खेळला, नाईट c3. आता याने लॉंग कॅसल केलं, d3 आत्ता खेळला तो, पण इथे d3 चांगली मूव नव्हती. इथे नाईट टू e4 घेऊन क्वीनला थ्रेटन करायची मूव इथे चांगली होती. d3 खेळला, रुक e8 चेक दिला, बिशप e3 चेक काढला. इथे पण ॲक्च्युली त्याला म्हणजे कॉम्प्युटरवरनं ॲनालाइज करता असं दिसतं की राजाच त्याने हलवायला पाहिजे होता हे प्रोटेक्शन देण्यापेक्षा,
आणि त्या त्या प्रोटेक्शनला परत नाईटची थ्रेट आहे, इतर थ्रेट येऊ शकतात. तर तो बिशप टू ई थ्री केला, सरळने रूक क्रॉस ई थ्री केलं, एफ क्रॉस ई थ्री, नाईट क्रॉस ई थ्री, म्हणजे राजाच्या हल्ल्याच्या अगदी तो जवळ आला ते केल्यामुळे, म्हणून तो राजा हलवायला पाहिजे होता. क्वीन ए फोर ह्या पॉनला सपोर्ट देण्यासाठी क्वीन त्याने आणली सी टूला, रूक एफ एट हा आणून याने इथे बॅटरी तयार केली रूक आणि क्वीनची. बिशप ई टू म्हणजे ह्या अंदाजाने त्याने केलं की क्वीन जर इथे खाली समजा आणलीच तर बिशपनी तो ते प्रोटेक्ट करावं. पण क्वीन क्रॉस सी थ्री केलं त्याने इकडे आणि चेक दिला, क्वीन सॅक्रिफाईस करून टाकली. बी क्रॉस सी थ्री क्वीन मारली गेली, पण बिशप क्रॉस सी थ्री आणि चेकमेट झाला बा आहे. बिशपनी चेक आहे, इकडच्या बाजूला हत्तीनी हे अडवलेलं आहे स्क्वेअर एफ वन एफ टू, आणि हा डी वन आहे तो नाईटने अडवला आहे, अशा तऱ्हेने हा चेकमेट झालेला आहे. तर अशा तऱ्हेने आपण लॅटमिन गॅम्बिटमधला एक गेम बघितला. थोडंसं आपण परत इथे जाऊया, इथे आपण होतो, इथे होतो. हा रूक याने एफ एटला घेतला, मेट कसा झाला आहे तुम्ही बघितला. आता तो मेट अवॉइड करण्यासाठी काय करता येण्यासारखं होतं ते या पोझिशनमध्येच त्याला करायला लागलं असतं जे काय करायचं. हा इथे बिशप त्याने इथे वरती घेतला, ह्याच्यावरची जर नाईट हा इथं डी वनला घेतला असता आणि नाईटला थ्रेट दिली असती तर तो मेट अवॉइड झाला असता. हा बिशप टू ई टू खेळला, क्वीन क्रॉस सी थ्री चेक, बिशप क्रॉस सी थ्री, बी क्रॉस सी थ्री आणि बिशप क्रॉस सी थ्री आणि मेट असा झाला मेट. बघितल्याबद्दल धन्यवाद, कृपया बघत राहा, कृपया सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा.